हाय हेलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तुम्ही मस्तच असाल तर मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी स्पेशल आहे. आज माझा स्पेशल काहीतरी दिवस आहे, तर ते तुम्हाला थंबनेल बघून नक्कीच कळालं असेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आजच्या माझ्या गमती जमती सगळं पाहायला भेटणार. म्हणजे काय काय होणार आहे ते मला काही माहित नाही, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हालाही पाहायला भेटणार आहे. जसं जसं दिवस माझा जाईल तसं तसं मी सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता 9 वाजलेले आहेत, माझी देवपूजा वगैरे मस्त झालेली आहे. तो व्हिडिओ मी करून ठेवलेला आहे, तो मी आता यानंतर तो व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. पहिल्यांदा देवपूजा आणि त्यानंतर पुढे काय काय करणार आहे हे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे काही कारणास्तव. खूप गेस्ट वगैरे आले होते त्यामुळे जमलं नाही मला. तर मी हे पहा, जन्माष्टमीच्या दिवशीच माझा बर्थडे होता, तर त्याच दिवशी हा व्हिडिओ केलेला आहे. तर मी श्रीकृष्णांची छान पूजा केलेली आहे, नैवेद्य वगैरे अर्पण केलेला आहे, घरातली पूजा अगदी मनीभावाने केलेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी जरचला केंद्रामध्ये आता आपल्याला जायचं आहे. तर मी मस्त केंद्रामध्ये दर्शन घेऊन येणार आहे, तर चला जाऊ तिकडे. तर मी आता आलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी. स्वामींचं दर्शन श्री स्वामी समर्थ. तर आज आमचा दुपारचा मेनू हे पा, पनीरची भाजी, पोळी, भात आणि पापड. एकदम सिंपल आहे, कारण की संध्याकाळी काहीतरी प्लॅन आहे, तर तो तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आता मी मस्त जेवण करते, आराम करते, मग भेटूया आपण संध्याकाळी. आज फुल डे मी काही केलं नाही, फुल रेस्ट केलेली आहे, आराम केलेला आहे. मम्मी तिकडे हॉलमध्ये बसून टीव्ही बघतीये, तिला माहिती नाही आता दोन तीन मिनिटात मामा येणार आहे आता इकडे. आणि तिचा सरप्राईज आहे, आता अजून आला नाही मामा, ऑन द वे तो जस्ट येईल असतो आत्ता. बघू काय वाटतं मम्मीला. आत्ता जस्ट मामा आलाय तिकडे. देवांश आहे. मम्मी तुझं सरप्राईज आलंय बाहेर. मामा वेलकम टू औरंगाबाद. सॉरी, संभाजीनगर. इला आठवलंय फक्त, बाकी कोणाला नाही आठवत. मामा बघ कसा आले आले विश तर देवांशनी मल्हार अर्णवचंच नाव काढत होते. अगदी 5 मिनिटातच अर्णव आला. अर्णव पण खूप खुश झाला त्यांना पाहून, कारण की खूप मजा करतात ते जेव्हा आम्ही आळंदीला जातो तेव्हा. तर हे पहा, आता लगेचच छायाताई माझं ऑक्शन करायला लागलेले आहेत. तर बड्डे असल्यावरती ऑक्शन हे झालंच पाहिजे, तर दरवेळेस माझं त्या ऑक्शन करतात त्याच असतात. तर त्यांनी मला मस्त टी शर्ट दिलेला आहे, मी योगासाठी नक्की हे वापरणार आहे, माझा फेवरेट कलर आहे हा. तर ऐश्वर्याने सुद्धा मला ओवाळलं आणि त्यानंतर विद्यासुद्धा ओवाळणार आहे. तर खूप छान वाटलं मला हे सगळे आले, खूप खूप मी शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकं छान वाटलं मला. आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जेवणासाठी. तर प्रथमेशनी ऑलरेडी टेबल बुक करून ठेवलेलं आहे, तर बघूयात आता कुठे चाललं आहे तेही मला माहिती नाही कुठे चाललं आहे. सगळं सरप्राईजच आहे मला सकाळपासून.
तर खूप पाऊस येतोय आज माझ्या बर्थडे निमित्त, खूप पाऊस आहे असं वाटतंय. आता आम्ही एक एक करून छत्रीने गाडीत बसतोय आणि मग जातोय कुठे ते पाहूया. आता राधेमध्ये आलेलो आहे आम्ही, पाऊस चालू आहे मस्त, लाइटिंग वाइटिंग इथे सगळी मंडळी आज चला लिफ्ट मध्ये चला मंडळी. ह्या वर्षी पाऊस खूप कमी पडला आणि आज पाऊस आलाय तर खूप छान वाटतंय, खूप फ्रेश मस्त थंडगार वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. आणि नेहमी केक मी घरीच बनवत असते सगळ्यांच्या बर्थडेचे वगैरे, पण आज माझा बर्थडे आहे त्याच्यामुळे केक मी बनवणार नाही आहे. तर यांनी ऑलरेडी हॉटेलमध्ये इथे केक आणून ठेवलेला आहे, तर बघूयात कसा आणलेला आहे केक. तर मला चॉकलेट फ्लेवर आवडतो, त्यांनी कोणता आणला आहे पाहूयात. ओ येस, चॉकलेट फ्लेवर आणला, थँक्स डिअर, खूप मस्त केक आहे, खूप छान, थँक्यू. तर चला आम्ही सगळे आता हा टेबल बुक केलेला आहे तर इथे सेलिब्रेशन करणार आहे बर्थडेचं. तर पहिले स्नॅक्स वगैरे खाणार आहे आणि मग सेलिब्रेशन करणार आहे. तर हॉटेल मस्त डेकोरेट केलेलं आहे. तर केक पण अगदी आवडला, मुलांनी भरपूर केक एन्जॉय केला आणि आता आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊन झालेला आहे, आता मस्त जेवण करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझं हे आजचं सरप्राईज, बर्थडे सरप्राईज जे अर्णवनी प्रथमेशने दिलेलं आहे, तर ते जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि असा छान प्रतिसाद मला देत राहा, तुमचा असाच प्रतिसाद असला तर खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा वेळ झालेला आहे, म्हणजे माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती त्याच्यामुळे मला ते जमलं नाही म्हणून मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. पण आता मी हे जेव्हा एडिटिंग करत होते तेव्हा मला खूप छान वाटलं, ह्यांनी सगळ्यांनी एवढं छान मला सरप्राईज दिलं, खूप मस्त वाटलं. तर थँक्यू सगळ्यांना, मी खूप थँक्स करते. तर चला आता माझा बर्थडे झालेला आहे, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. तर आम्हाला बाहेर जायचं होतं आईस्क्रीम खायला, पण 12 वाजलेत तर आम्ही आईस्क्रीम पॅक घेऊन आता घरीच खाणार आहे. आता सगळ्यांची मस्त आईस्क्रीमची पार्टी चालू आहे. पहा कसे बसले सगळे थकलेत, आणि मला लागलं गरम झालं म्हणून त्याने कपडे काढून चेंज करायला लागला होता बिचारा. पण जाऊ दे, हे बघा माझी पण आईस्क्रीम वितळती आहे, आता मी खाऊन घेते. आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर फुल रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही धमाल केली, खूप डान्स केले, सगळ्यांनी डान्स केले. पण आपण गाण्यांचा आवाज म्युझिक लावू शकत नाही व्हिडिओवरती, तर कॉपीराईट स्ट्राईक येतो त्याच्यामुळे. तर साखी साखीवरती आम्ही मस्त डान्स केला, फुल एन्जॉय केला आणि भरपूर मराठी हिंदी कोळी गीतांवरती आम्ही डान्स केले, खूप धमाल केली. खूप 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 मेमोरेबल आहे माझा हा आजचा बर्थडे, मी कधीच विसरू शकत नाही. आणि स्पेशली माझा भाऊ आणि विद्या आल्यामुळे तर आणखीनच छान झाला माझा बर्थडे. आणि डान्स तर आम्ही खूप केला, माझ्या भावाने मी तर खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. तर सगळ्यांनीच एन्जॉय केला, सगळ्यांनी मजा केली, सगळ्यांनी धमाल केली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. ऐश्वर्याने पण प्रथमेश अर्णवला राखी बांधली, मी मिलिंदला मल्हार देवांशला राखी बांधली, खूप छान वाटलं. हा ड्रेस मला काल बर्थडेला अर्णवने गिफ्ट केला आहे, काल व्हिडिओमध्ये ते करता नाही आलं. आणि जो रेड ड्रेस घेतला होता ना कालचा, तो आमच्या आहुंनी दिलाय, म्हणजेच माझ्या मिस्टरांनी अनिल रावांनी. आणि अर्णवने मला गिफ्ट दिलं ना त्याच्याबद्दल,
रक्षाबंधन पण झालं आमचं मिलिंद बरोबर, फुल एन्जॉय केला आणि इकडे आपण प्रथम पण आलोय बघ इकडे. हे माझं सरप्राईज गिफ्ट मम्मीसाठी. सरप्राईज हे माहिती नाही काय याच्या माझ्या मम्मीला. प्रथम फक्त पप्पा ह्या दोघांना जास्त आतुरता आहे काय बघण्यामध्ये. हे प्रथमेशने मला गिफ्ट दिले पॅकिंग करून आणलंय बर्थडे गिफ्ट म्हणून. काय असेल काय असेल गेस काय असेल डब्बा मोबाईल आवडते म्हणून पण मला माहिती याच्यामध्ये ना काय सरप्राईज. ओपन करा ओपन करा ओपन करा. काय सरप्राईज आहे वॉच मला पाहिजे होती खूप दिवसाची. बापरे मला माझी पहिली वॉच खराब झाली होती तर मला दुसरी वॉच पाहिजे होती. वॉच घ्यायची कसं पाहिजे. थँक्यू प्रथमेश. मला आज खूप आत्याने पण भारी गिफ्ट दिलं. मला टी शर्ट एकदम मस्त दिलं. त्याच्यानंतर अर्णवने पण ड्रेस दिला. मामाने मला पैसे दिले. मामाने मला किती घ्यायला सांगितलं. आणि यांनी पण एकदम मस्त भारी ड्रेस मम्मीची वॉच आहे. कशा झाली माझी खूप कसं भारी झाला माझा ह्या वेळेचा बर्थडे. अर्णवनी आणि प्रथमेशनी सरप्राईज दिलं म्हणजे नाही का हे देवांश मल्ला हे सगळे आले मामा मामी म्हणजे मामा बोलायची आयडिया अर्णवची. मला काहीच माहित नव्हतं. सरप्राईज झालं खूप वॉच मम्मीसाठी. बघा ती वॉच जी मला प्रथमेशनी घेतली मला खूप आवडली. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्याकडे याआधी डिजिटल वॉच होती पण ती खराब झाली आणि मी प्रथमेशला एकदाच म्हटलं होतं प्रथमेश मला नवीन वॉच घ्यायची. त्याने बरोबर लक्षात ठेवून ही वॉच मला दिली आहे. थँक्यू त्यासाठी प्रथमेशला. आणि चला आता आम्ही कुठे चाललो ते पाहूयात. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आम्ही कुठे जाणार आहे हे खूप सरप्राईज आहे खूप मस्त आहे. तर नक्कीच हा पुढचा व्हिडिओ पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. गणपती बाप्पा चलो बाय.